रोजच्या जेवणात काय बनवायचं हा प्रश्न जर का तुम्हाला पडत असेल तर तुमचा हा प्रश्न लवकरच सुटणार आहे, कारण नीलम्स किचनमध्ये आपण रोजच्या जेवणाची थाळी ही सिरीज चालू करतोय. ही थाळी पौष्टिक असली पाहिजे, त्याचबरोबर बऱ्यापैकी परिपूर्ण कशी होईल याचा विचार इथे मी केलेला आहे. तर चला सुरुवात करूया. आज या थाळीमध्ये आपण जीरा राईस, डाळ तडका, मेथीची भाजी, आलू मटरची ग्रेव्हीवाली भाजी, शेवयांची खीर आणि गरम गरम फुलके बनवणार आहोत. रेसिपी आवडली तर चॅनल सबस्क्राईब करायचं आहे, त्याचबरोबर बेल आयकॉन पण क्लिक करायचं आहे. त्याच्यासमोरच ऑल ऑप्शन असते ते प्रेस करायचं आहे, कारण ते एकदम फ्री आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवातीला मी इथं 1 कप तांदूळ घेतलेले आहेत. ते आता स्वच्छ पाण्याने 2 ते 3 वेळा धुवून घ्यायचे. आता मी हे तांदूळ 2 ते 3 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. त्याचबरोबर मी कुकरमध्ये अशी डाळसुद्धा शिजवून घेतलेली. ही तुरीची डाळ मी शिजवून घेतलेली आहे कुकरला. चला तर सगळ्यात पहिल्यांदा आपण जीरा राईस बनवायला घेऊयात. आज आपण कुकरमध्ये जीरा राईस बनवणार आहे. त्यासाठी मी कुकरमध्ये 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे. तेल चांगलं गरम झालं की आपण त्याच्यामध्ये जिरे टाकून घेऊयात. जिरे चांगले फुलले की त्याच्यामध्ये तांदूळ घालून घेऊया, आणि जेवढे तांदूळ आहेत त्याच्यामापणे 1.5 वाटी पाणीसुद्धा घालून घेऊया. आता या वाटीने मी तांदूळ घेतले होते, त्याच वाटीने मी 1.5 वाटी हे पाणी घालून घेते, म्हणजे व्यवस्थित अगदी मोकळा मोकळा भात आपला बनून तयार होईल. आता आपण याला एकसारखं हलवून घेऊयात आणि याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया. पुन्हा एकसारखं हलवून याला झाकण देऊन 2 शिट्ट्या काढून घेऊयात. आता हा कुकर मी एका साईडला दुसऱ्या साईडला ठेवते आणि या इथे आपण लगेच डाळ बनवून घेऊयात. आता वर डाळीसाठी मी इथं 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत, 1 हिरवी मिरची, थोडंसं कढीपत्ता, थोडा टोमॅटो आणि थोडीशी कोथिंबीर. आता एका भांड्यामध्ये मी थोडंसं तेल काढून घेतलं आहे. तेल चांगलं गरम झालं की आपण त्याच्यावर जिरे टाकून घेऊयात. जिरं चांगलं तडतडलं की लगेचच आपण याच्यामध्ये लसूण टाकून घेऊयात. लसूण चांगला परतून घेऊ. आता लगेचच याच्यामध्ये मिरची टाकून घेऊ आणि कढीपत्ता. आता याच्यामध्ये टोमॅटो टाकून घेऊ. लो गॅसवरच आपण ही फोडणी बनवून घ्यायची. आता याच्यामध्ये 1 चिमूटभर हिंग घालूया आणि चवीनुसार मीठ. आता 1-4 सेकंद गॅस हाय फ्लेमवर करायचा आणि डाळ टाकून घ्यायची, म्हणजे डाळीला चांगली चरचरीत फोडणी बसते. आता याच्यात गरजेनुसार पाणी घालून घ्या. आता याच्यावर कोथिंबीर घालून घेऊया. आता डाळीला चांगली उकळी आले, गॅस बारीक करू, 1 मिनिटभर याला उकळी काढून घेऊया. तर आपली ही डाळ सुद्धा तयार झाली, साईडला ठेवून देऊया. आता आपण मेथीची भाजी बनवायला घेऊया. त्यासाठी मी अशी मेथी धुवून स्वच्छ अशी निवडून घेतलेली आहे. मेथीच्या भाजीच्या फोडणीसाठी मी 10-12 पाकळ्या लसणाच्या अशा ठेचून घेतलेले आहेत. ओबडतोबड 1-2 हिरव्या मिरच्या घेतलेले आहेत आणि थोडीशी डाळ 1 चमच्यावर डाळ आधी 1/2 तासा अगोदर भिजत घातली होती ती, आणि मोठं दाण्याचं कूट. आता मी गॅसवर 1 कढई ठेवलेले, त्याच्यामध्ये 1.5 चमचा तेल घालून घेऊया. आता याच्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेऊया. जिरं चांगलं फुललं की याच्यामध्ये लसूण घालून घेऊया. लसूण 1 मिनिटभर परतून झाला, त्याच्यामध्ये 1 हिरवी मिरची घालून घेऊया आणि याला सुद्धा आपण 1 मिनिटभर परतून घेऊया. आता हे चांगलं परतवून झालं की याच्यामध्ये आपण जी भिजवून ठेवली होती मुगाची डाळ, याच्यातलं पाणी मी काढून घेतलेलं आहे, ते याच्यामध्ये घालूया. खूप छान लागते अशी मुगाची डाळ याच्यामध्ये तेलामध्ये भाजल्यावर. या डाळीला सुद्धा आपण 1-2 मिनिटं चांगलं तेलावर परतून घेऊया. आता ही डाळ सुद्धा आपण तेलावर चांगली परतून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये भाजी ऍड करून घेऊया. आता ही भाजी आपण चांगली परतून घेतलेली आहे. याच्यामध्ये थोडं चवीनुसार मीठ ऍड करून घेऊया. मी कधीही भाजी चांगली परतून झाल्यानंतरच घालायचं, कारण भाजीची क्वांटिटी दिसताना खूप दिसते पण भाजली तेलावर की एकदम कमी होऊन जाते. आणि सगळ्यात शेवटी हे दाण्याचं कूट मी कुटून घेतलेलं आहे जाडसर असं, ते घालून घेऊया आणि हे चांगलं आता शिजवून घेऊया.
आता ही भाजी सुद्धा आपली व्यवस्थित शिजलेली आहे। आता याला बाजूला ठेवून घेऊया आणि आलू मटरची तयारी करूया। आलू मटरची ग्रेव्हीवाली भाजी बनवण्यासाठी इथं मी एक कांदा घेतलेला आहे, असं मोठा मोठा चिरून, एक टोमॅटो, दोन हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, याची आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा पेस्ट बनवून घ्यायची आहे। इथं मी बिन पाणी घालता याची पेस्ट बनवून घेतलेली आहे आणि त्यासाठी मी हे एक वाटी मटर सोलून घेतलेले आणि असे छोटे छोटे बटाटे घेतलेले, त्याच्या मी बिना साली काढता अशा मोठ्या मोठ्या कोडी करून घेणार आहे। खूप छान लागतात चवीला हे बिना साली काढतात छोटे छोटे बटाटे। आता याच्या आपण चांगल्या मोठ्या मोठ्या अशा फोडी बनवून घेतलेले आहेत। चला आता आपण याची फोडणी बनवून घेऊया। आता गॅसवर मी एक कढई ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये 1-2 चमचे तेल घालून घेऊ। आता तेल चांगलं गरम झालं की त्याच्यामध्ये 1 तमालपत्र आणि 1 छोटंसं स्टार फूल घालून घेऊ, त्याचबरोबर थोडासा जिरं। हे मसाले असे तेलामध्ये थोडेसे फुलले की याच्यामध्ये आपण हा तयार करून घेतलेला सर्व मसाला घालून घेऊया। त्याचबरोबर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून याच्यातला सर्व मसाला काढून घेऊ। हे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे। आता याच्यामध्येच आपण बटाटे टाकून घेऊ म्हणजे चांगले तेलावर परतले जातील। आता हे बटाटे आणि मसाले मी 5 ते 6 मिनिटं चांगले परतून घेतलेले आहेत तेलावर, याला तेल सुद्धा सुटलेलं आहे मसाल्याला। आता याच्यामध्ये हे वाटाणे घालून घेऊया। मी इथं फ्रेश वाटाणे वापरले आहेत त्यामुळं मी याला तेलावर 1-2 मिनिटं चांगलं परतवून घेणार आहे। आता हे वाटाणेसुद्धा मी 2 ते 3 मिनिटं चांगले मसाल्यामध्ये परतून घेतलेले आहेत लो टू मीडियम गॅसवरती। आता याच्यामध्ये आपण जिरं पावडर घालून घेऊया, धनेपूड, थोडीशी काश्मीरी लाल मिरच पावडर आणि चवीनुसार कांदा लसूण मसाला, हळद आणि चवीनुसार मीठ। आता हे आपण 1-2 मिनिटं चांगलं तेलावर परतून घेऊया अजून। आता हे मसालेसुद्धा मी चांगले 3 ते 4 मिनिटं परतून घेतलेले आहेत। याच्यामध्ये 1 ग्लासभर गरम पाणी घालून घेऊ आणि 1 चमचाभर कसुरी मेथी मी अशी चुरून टाकली आणि हे मिक्स करून घेऊ। तुम्हाला कशी ग्रेव्ही हवी आहे त्यानुसार पातळ किंवा घट्ट करू शकताय। इथे मी हे प्रमाण जे सांगितलेले आहे ते 3 ते 4 लोकांसाठी पुरेसं आहे। आता गॅस मंद करून याला चांगलं शिजवून घेऊ। 4 ते 5 मिनिटातच आपली भाजी बनवून तयार आहे। मस्तच खूप छान अशी ग्रेव्ही तयार झाली, रंगही खूप छान आलाय। आता याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया आणि हे मिक्स करून घेऊया आणि आता हे साईडला ठेवून खीर बनवायला घेऊया। आता पॅनवर आपण 1 चमचाभर तूप घालून घेऊया। तूप गरम झालं की या तुपामध्ये मी 4 ते 5 काजू आणि 4 ते 5 बदाम असे बारीक कापून घेतले ते घालून घेऊया आणि हे चांगलं परतून घेऊया। आता हे मिनिटभर चांगलं परतून झालं की इथंच एका बाजूला साळून ठेवूया आणि याच्यामध्येच ही मी बारीक शेवाळ्या घेतलेले ते घालून घेऊया आणि हे पण आपण तुपावर चांगलं परतून घेऊया। या शेवाळ्या तुपावर आपण 2 ते 3 मिनिटं चांगल्या परतून घेतलेत। आता याच्यामध्येच आपण 1/2 लिटर दूध घालून घेऊया। आता मी या शेवाळ्यामध्ये 1/2 लिटर दूध घालून घेतलेले। आता हे मी केसरवालं दूध याच्यामध्ये घालून घेते। ह्याच्या मी या गरम दुधामध्ये 7 ते 8 केसराच्या काड्या अशा भिजत घातल्या होत्या, त्याने फ्लेवर खूप छान येतो। असेल तर घाला, नाही घातलं तरी काही प्रॉब्लेम नाही। आणि 2 ते 3 हिरवे वेलदोडे असे मी बारीक कुटून घेतलेले, असे फ्रेश कुटून घातले वेलदोडे की फ्लेवर खूप छान येतो। आणि हे सारखं एकसारखं मिक्स करून घेऊया। याच प्रकारे मी बऱ्याच साऱ्या खिरीचे पदार्थ आपल्या चॅनेलवर अपलोड केले आहेत। तुम्हाला जर का हवे असतील तर त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, नक्की चेक करा। आता याच्यामध्ये साखर ऍड करून घेऊया। मी इथं 1/2 वाटी साखर ऍड केलेला आहे, तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी किंवा जास्त थोडी करू शकताय। आणि हे चांगलं शिजवून घेऊ आणि अशा प्रकारे तयार झाली आपली शेवाळ्याची खीर। आपण जिरा राईस चेक करून घेऊया, एकदम छान शिजलेला दिसतोय। त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया। हे बघा, एकदम सुटसुटीत आपला भात हा तयार झालेला आहे।
आता आपण फुलके बनवायला घेऊया। आता फुलक्यांसाठी मी अगोदरच पीठ मळून घेतलं होतं, त्यातला एक छोटासा गोळा काढून घेतलेला आहे। आपण नेहमी जे चपातीला बनवतो त्याच्यापेक्षा एकदम छोटा थोडा छोटासा गोळा बनवून घ्यायचा आणि पिठामध्ये घोळून लाटून घ्यायचा। आपण पोळीला बनवतो तशी कणिक नाही बनवायची, आपण जशी पुरीला कणिक मळतो तशी याला मळायची आणि थोडं पीठ लावून लाटून घ्यायची। असे एवढे छोटे छोटे फुलके बनवून घ्यायचे। आपण चपातीला करतो तशी याला घडी नाही करायची, बिना घडी घालतात हे चांगलं गोल लाटून घ्यायचं। आता चला आपण याला भाजून घेऊया। आता गॅसवर मी एक तवा गरम करत ठेवलेला आहे, त्याच्यावर हे फुलके घालून घेऊया। असं वरच्या बाजूनं थोडंसं बुडबुडे आले की थोडीशी अशी फुलके हलवून घ्यायची तिथेच जागेवर। आणि आता याला आपण पलटून घेऊया आणि खालच्या बाजूने एकदम व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायचे। आता खालच्या बाजूने अशी खरपूस भाजून झाली की याला आपण डायरेक्ट गॅसवर टाकून द्यायचं, म्हणजे एकदम पटकन फुलतंय। बघा तसा टम्म असा फुगला। याला काढून घेऊ। तुम्हाला जर का गॅसवर जमत नसेल तर असं एखादं खडकं घ्यायचं कॉटनचं आणि त्याने असं थोडंसं प्रेस करून घ्यायचं, एकदम टम्म असे फुगतात फुलके। तयार झाली आपली घरगुती पद्धतीने महाराष्ट्रीयन थाळी। आवडली तर लाईक आणि शेअर करा। त्याचबरोबर तुम्ही माझा अजून चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर अवश्य करा, सोबतच बेल आयकॉन पण क्लिक करा। पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह, तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा। धन्यवाद।